जमावबंदीचे आदेश डावलून कार्यक्रम घेणे भाजप आमदार सुरेश धस यांच्या चांगलंच अंगलट आलंय. मजुरीत 150% वाढ व्हावी या मागणीसाठी ऊसतोड मजूर मुकादम यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मेळाव्याचं स्वरूप प्राप्त झालं. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अक्षरशः पायामल्ली केल्यामुळे आमदार धस यांच्यासह 70 लोकांवर शिरूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. न्यूज 15 मराठीसाठी श्याम जाधव सह सोमनाथ मोटे, गेवराय, बीड. तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफे. समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे व्हेज नॉनव्हेज ची असल जिभेवरची चव. चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफेला. मेदनकरवाडी फाटा चाकणला.